नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लास्ट वीकमध्ये म्हणजेच याच वीकमध्ये स्टार्टिंगला मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती. तर त्यामध्ये मी माझ्या घरामध्ये जे जे झाडं आहेत, तर खूप कमी झाडं आहेत, पण जी झाडं आहेत तर ती मी काय केली होती, दाखवली होती माय होम गार्डन म्हणून. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ॲड करते. तर ही व्हिडिओ बघितल्यानंतर ती व्हिडिओ नक्की बघा. तर हा जो मनी प्लांट आहे मी दाखवला होता, तर त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे तो काय झाला होता, थोडासा कसाही वाढला होता. तर खूप छान मनी प्लांट आहे. अशा पॉटमध्ये ज्यावेळी आपण अशा स्टेजमध्ये मनी प्लांट्स ग्रो करतो त्यावेळी त्याची ग्रोथ खूप छान असते, पण याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे काय झालेलं आहे, हा मनी प्लांट थोडासा खराब झालेला आहे. अजून जास्त फुलला असतं ॲक्च्युली तो, पण तो फुललेला नाही. तर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, ते जास्त व्यवस्थित अजून ग्रो होईल तर काय करू शकतो, तर ते बघूयात. याला थोडंसं आपण काय करणार आहे, तर अरेंज करणार आहे व्यवस्थित. आणि थोडीशी काठी पण त्याची वाकडी झालेली आहे, पोतं पण खराब झालेलं आहे, पण हे आता डिटेलमध्ये एवढं नाही सगळं चेंज करणार आहे त्याचं, पण त्याचं रूट्स वगैरे आपण काय करणार आहे, अरेंज करणार आहे. तर माझ्याकडे या झाडाला व्यवस्थित लावण्यासाठी जे झालंय का तुमचं भुंकून रेग्युलर जे आपल्याला लागतं, तर काही वायर्स आहेत, म्हणजे तार जी आपण म्हणतो मराठीत, तर ती वायर आहे आणि कात्री आहे जी की कटिंगसाठी उपयोग लागेल, आणि काही दगड आहेत, तर दगडाच्या मदतीने हे व्यवस्थित होतंय का बघे, होईलच असं नाही, कारण ते खूप ॲक्च्युली वाकडं झालं झाड, तर त्याला दोरीने फिट करायला पाहिजे, पण तेवढी आता दोरी वगैरे नाही आहे माझ्याकडं. तर जे सामान अवेलेबल आहे तर त्या सामानामध्ये आपण त्याचं काय काय करू शकतो तर ते बघूया. मी तार वापरते, दोरी नाही वापरत, कारण ज्यावेळी आपण झाडाला पाणी घालत असतो तर त्यावेळी आपण ज्यावेळी दोरी लावतो ना, ती दोरी काय होते, कुजते, खराब होते थोड्या दिवसांनी, पण ही जी तार असते तर ती तार नाही खराब होत. तर मी काही तार ऑलरेडी इथं फिट केलेल्या आहेत, तर त्या व्यवस्थित आज इट इज राहिलेत. इथे एक तार आहे, ही तार मी फिट केली होती, तर त्या ॲज इट इज राहिली. तर हे पोतं आहे, तर पोत्यातून कसे रूट्स आले तर बघा, म्हणजे पोतं काय करतंय, मदत करतंय मनी प्लांटला ग्रो करण्यासाठी. म्हणून पोतं एक हे होममेड आहे, तर आपण अशा टाईपचं पोतं जे धान्याचं पोतं असतं तर ते यूज करून ते भिजवून ठेवू शकतो, जेणेकरून रूट्स त्याच्यामध्ये जास्त वाढतील. हे खाली मुळात खूप मुळं आले आहेत ॲक्च्युली, पूर्ण झुडूपच झाले होते, तर त्याच्यामध्ये कायच क्लिनिंग वगैरे नाही केलेली किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं खत वगैरे पण नाही घेतलेलं, त्या ॲज इट इज वाढलं सगळं. थोडंसं काय करूयात, प्लांटला अरेंज करूयात. आता हे प्लांट आहे, हे प्लांटची स्टेम आहे, ही काय आहे प्लांटची स्टेम आहे, आणि हे जे दिसत आहेत हे काय आहे प्लांटचे रूट्स आहेत, जे की या पोताच्या सहाय्याने काय झाले होते, वाढले होते, पण आता सध्या पाऊस पण नाही आहे, पाऊस पण कमी आला आहे, आणि ते प्लांटला पण अरेंज पण नाही केलेलं, त्यामुळे सगळे रूट्स काय झाल्यात त्याचे खराब होत आले. तर फक्त काय करूयात, त्याला व्यवस्थित ब्रॅक करूयात. अरेंज करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, हे झाड आहे हे आपण जर अशा कंडिशनमध्ये लावलं, म्हणजे एखादी खाली कुंडी म्हणती आणि त्याच्यामध्ये एक आपण काठी उभा केली आणि त्या काठीमध्ये ते काय केलं, अरेंज केलं, तर खूप छान फुलतं ॲक्च्युली, ते एकामेकाच्या सहाय्याने खूप छान वाढतं, पण हे आपण लक्ष नसलं दिल्यामुळे काय झालं, थोडंसं व्यवस्थित वाढलं नाही. तर काही स्टेम्स आहेत, तर त्या आपण फक्त अरेंज करून घेऊयात. त्यासाठी आपण काय करायचं, दुसरे जे स्टेम्स आहेत तर त्या स्टेम्सचा सुद्धा काय करायचं, थोडीशी मदत घ्यायची आहे, पण हे करताना लिव्ह्सला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही येणार, धक्का नाही येणार किंवा ते तुटणार नाहीत, याची पण आपण तितकीच काळजी घ्यायची. हे फक्त आपल्याला एकामेकामध्ये काय करायचं, व्रॅप करायचं, जे स्टेम्स दिसत आहेत, तर ही छोटी स्टेम आहे, छोटी स्टेम इथे कशीही वाढेल, त्याचे रूट्स आहेत, पण मी काय करते त्याला दुसऱ्या छोट्या स्टेम्सच्या मदतीने काय करते, अरेंज करते. या हे पण खाली आलेत, तर ह्याला पण वरती घेऊयात. थोडंसं प्लांट काय झालंय, खाली खूप स्प्रेड झालंय आणि वरती जिथं व्हायला हवं आहे तिथे ते कमी स्प्रेड झालंय. फक्त प्लांट्सना हाताळताना व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये त्याचे जे लिव्ह्स आहेत तर त्याला कुठलाही धक्का नाही लागला पाहिजे.
काय करते, अरेंज करते फक्त, एकामेकामध्ये रॅप करते, आणि जिथे मला गरज वाटेल तर तिथे मी त्याला तारेच्या मदतीने काय करणार आहे, फिक्स करणार आहे. पण मोस्टली झाडच खूप वाढलं आहे त्यामुळे सगळे स्टेम्स एकामेकामध्ये अरेंज होत आहेत, काही प्रॉब्लेम नाही येत आहे. आता ही पण स्टेम इतकी मोठी स्टेम आहे, या स्टेमला काय छोटे छोटे रूट्स आले आहेत, तर हे इतके रूट्स येतात ना की याच्यामुळे हे जे रूट्स तयार झाले आहेत, डेव्हलप झाले आहेत, तर या रूट्समुळे प्लांटला ग्रो व्हायला मदत होते, फास्टमध्ये काय होतं त्याची ग्रोथ होते. ही जी वरची स्टेम आहे त्याला मी वरती शिफ्ट करते, पण आधी पण खाली जे स्टेम्स आहेत त्या अरेंज करून घेऊया. याच्यामध्ये दोन वेगवेगळे मनी प्लांट आहेत, कलरवरून शेडवरून दिसतंय. ही शेड, ही लिव्स जे आहेत ते वेगळे आहे मनी प्लांटचे, आणि हे लिव्स जे आहेत प्लेनवाले तर ते वेगळ्या मनी प्लांटचे. तर दोन वेगवेगळे झाड मी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणले होते, तर ते मी त्याच्यामध्ये अरेंज केलं. तर हे खाली स्प्रेड झालं होतं, या स्टेमला मी काय करते पूर्ण झाडाला काय करते गुंडळते, आणि त्याला फक्त इथं काय करते फिक्स करते. मला नाही वाटत तारेची गरज लागेल मला, पण तरी इन केस जर लागली तर मी ते वापरते. फक्त पानं जी आपण वापरतोय, पानं जी आपण शिफ्ट करतोय, तर ती फक्त शिफ्ट करताना व्यवस्थित, कारण खूप नाजूक असतात ती पानं. मनी प्लांटचीच नाही, कुठल्याही झाडाची. या अशा मोस्टली झाडांना, म्हणजे आपण अशा फॉर्मॅटमध्ये जे वाढवतोय तर यांना थोडंसं केअरची गरज असते. रेग्युलरली ट्रिमिंग जरी नाही केलं तरी आपल्याला काय करायला लागतं, याला एक दिशा द्यायला लागते. त्याच्या जे फांद्या येतात ना, छोटे छोटे स्टेम्स येतात ना, तर त्यांना एक डिरेक्शन द्यायला लागतं, ज्या डिरेक्शनला ते काय होतील वाढतील. तर खालचे स्टेम्स ऑलमोस्ट फिक्स झाले. ही स्टेम आहे ही खूप छोटी आहे, ही मे बी नंतर मोठी झाली की आपण थोडंसं त्याला अरेंज करून घेऊयात. त्याच्यामध्ये वरती काही स्टेम आहेत आता, तर त्या वरच्या स्टेम्स आपण फिक्स करून घेऊया. ही स्टेम सुद्धा काय खाली लोंबा लागले तर आपण ही पण वरती ऍड करत होतो. आणि पूर्ण लेंथ वापरायची, जेवढी आपण लेंथ दिली आहे ना इथे, त्याची पूर्ण लेंथ आपल्याला काय करायचे यूज करायची. सगळीकडे ते स्टेम्स आपल्याला स्प्रेड करायचं, जेणेकरून आपलं जे झाड आहे ते खूप पसरून दिसेल. राजा आता सगळे स्टेम्स अरेंज केले, त्याला कुठेही तारेची गरज नाही लागलेली आतापर्यंत तरी, व्यवस्थित अरेंज झाली आहे. पण तरी मी वरती एक तार फिक्स करून देते, जेणेकरून त्या सगळ्या स्टेम्स खाली नाही येणार. वरती फक्त तारेनं अलगच फिक्स करते, जास्त पण अवघड नाही करायचं, ते स्टेम्स खराब होते. फक्त हलकंच काय करते तर फिक्स करते तार. आता सध्यासाठी तरी झाड आपण व्यवस्थित अरेंज केलं आहे, तर थोडे दिवस याला ॲज इट इज ठेवून देऊयात, ते कसं वाढतं आहे बघूया, त्याची ग्रोथ कशी होते बघूयात. आता हे रूट्स जे आहेत तर ते नक्कीच काय करतील, पुन्हा नव्याने फुलतील आणि जास्त त्याची ग्रोथ होईल. हे खूप पूर्ण इतकं फुलतं याला की पूर्ण म्हणजे आतली जी काठी आहे तर ती पण व्हिजिबल होत नाही, इतकं फुलतं जर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर. ते थोडे दिवस ठेवून घेऊयात, थोड्या दिवसांनी कसं वाढतं ते आपण चेक करूयात. आता
आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी अजून एक रोपं दाखवली होती, ती म्हणजे तुळशीची, जी की आपल्या पण आल्या, त्यांना लावलेलं नाही आहे. जी माझ्याकडे मोठी तुळस आहे, तर त्या तुळशीच्या बिया पडून ही तुळस ऑटोमॅटिक या कुंडीत आलेली आहे. तर खूप रोपं तयार झाल्यात. आणि ही काळी तुळस आहे, खूप याचं मेडिसिनल इम्पॉर्टन्स खूप जास्त असतं. ही काळी तुळस आहे, तर हे त्याची ग्रोथ खूप छान झाली आहे, वाढलेत खूप. गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर 4 दिवसातच त्याची काही हाईट पण इन्क्रीज झाली आहे थोडी थोडी. आणि हे झाड मी दाखवलं होतं, जे काळूनं खाल्लं आहे, तर त्या झाडाला काय झालं आहे, इथून नवीन एक कोंब फुटलं आहे. म्हणजेच आता इथून अजून एक त्याचं नवीन झाड तयार होणार आहे. तर याच्यामध्ये पण कदाचित ही तुळशीचं रोप आहे, पण हे मला नाही समजत आहे कुठलं रोप आहे, तर थोड्या दिवसांनी समजेल. तर तुळशीचं असेल तर ठेवून देईन, दुसरं कुठलं तर असेल तर काढून टाकेन. हे तुळशीचं नाही आहे, हे तुळशीचं आहे कदाचित, वाटतं तसं. असेल तर ठेवून देईन, नसेल तर काढून टाकेन. आणि हे जे मनी प्लांट होतं, बेबी मनी प्लांट, ते मी मोठ्या मनी प्लांटच्या कटिंगपासून ग्रो केलं होतं. हे सुद्धा खूप छान आहे, पण याच्यामध्ये फास्ट ग्रोथ नाही, याची ग्रोथ खूप स्लो आहे, एकदम फास्ट नाही वाढत आहे. काय नाही माहिती मला, मे बी मातीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा कुंडीची साईज छोटी असेल, पण खूप स्लो ग्रोथ आहे याची. तर हे पण चेक करूयात कसं वाढत. हा एक छोटासा मेकओव्हर होता या झाडाचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण असेच म्हणजे गार्डनिंगशी रिलेटेड किंवा ट्रॅव्हलशी रिलेटेड आणि फूडशी रिलेटेड काही व्हिडिओज आपण बनवत असतो, तर ते व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडतील. एकदा चॅनलवरचे सगळे व्हिडिओज आणि प्लेलिस्ट चेक करा.